पंढरपूर येथील 65 एकर कोविड सेंटरमधील वीज पुरवठा काल 6 तास गायब झाला होता, त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांचे प्रचंड हाल झाले। प्रशासनाला वीज गायब झाल्याचे समजेपर्यंत 5 तास लोटले होते, त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाल्याचं दिसून आलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे, परंतु पंढरपुरात आपत्ती व्यवस्थापन कायद्याला कात्रचा घाट दाखवण्याचा प्रयत्न होतोय। जवळपास 5 तास कोविड सेंटरचा विद्युत पुरवठा बंद होतो ही गोष्ट न विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपनीला माहीत होती, न स्थानिक प्रशासनाला माहीत होती। रात्री 8 वाजता उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर आणि प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी तात्काळ यंत्रणा फिरवत 9 वाजेपर्यंत वीज पुरवठा सुरू केला। तोपर्यंत जवळपास 6 तास कोरोनाबाधित रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत। 65 एकरमध्ये फक्त कोविड सेंटर असल्यामुळे मोठा अनर्थ टळला म्हणावं लागेल, नाहीतर एखादं कोविड हॉस्पिटल असतं तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती। या सर्व प्रकाराला जबाबदार कोण याची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन समिती गुन्हा दाखल करणार काय, याकडे पंढरपूरकरांचं लक्ष लागलं आहे।